तुमका सगळ्यांक योगा। आयज आमी प्रेस कॉन्फरन्स आफयला, ते कारण म्हटल्यार जीएमसीतलो मेडिसीन स्कॅम। आयज सगळे जाण जाणा जीएमसीन जेन्ना लोक वयता तेन्ना जीएमसीन कशे लोकांक त्रास जाता, कशे लोकांक वखदां दितात आनी वखदां बरयतात आनी ती वखदां फार्मासीन अवेलेबल नासता, ती वखदां मागीर भायर घेवची पडटा, वेलनसान घेवची पडटा। आयज खुबशे गरीब लोक, गरीब आमचे गोंयकार ते जीएमसीन वयतात गोवर्मेंटाची हेल्थकेअर फेसिलिटी घेवपाक, पूण थंय गेल्या उपरांत तांकां भायर वखदांक पयशे मोडचे पडटा। हो बीजेपी सरकार डबल इंजीन करून व्हडले गजाली आमकां सांगता की तेंच्यांनी गोंयाक लागून, गोंयच्या हेल्थकेअराक लागून व्हडलें काम केलां म्हणून। विश्वजीत राणे हेल्थ मिनिस्टर हा, हो व्हडलो बोवाळ मारून सांगत आसता की गोंयांत वर्ल्ड क्लास हेल्थकेअर फेसिलिटी आसा आनी सगळ्या गोंयकारांक सगळ्यांक फुकट आमी दिता म्हणून। आयज जर आमी पळोवपाक गेले, जर वेलनेस फार्मासी जी आसा त्या फार्मासीन जर पळोवपाक गेले जाल्यार थंय सदांच गर्दी आसता। केन्नाय तूं वच, खंयच्याय टायमार वच, सदांच थंय गर्दी आसता। जी वखदां बरयतात ती वखदां त्या फार्मासीन थंय अवेलेबल आसना, ते हेतून आमच्या जीएमसीतले हेतून अवेलेबल आसना। तुम्ही पळोवपाक शकता फोटवान जीएमसीन कशी गर्दी आसा ती, आनी मेन म्हटल्यार जी जीएमसी जी बिलां आसा, जी बिलां आहा पळय वेलनेसाची, थंय जर पळयत जाल्यार तेंचो डिस्काउंट म्हणून हे आसा, डिस्काउंट म्हणून जो दिला तेंच्यांनी तो डिस्काउंट 0.02% डिस्काउंट दितात ते। इत वेलनेस जर तूं दुसऱ्या काउंटरांचेर वयशी, म्हणजे दुसऱ्या तेंच्या फार्मासीन वयशी, आउटलेटान वयशी, जर तूं पणजे वच, मेन सिटी म्हापसा वच जाल्यार थंय तुका डिस्काउंट मेळटा। आनी ही वेलनेस सरकारान थंय तेका येदो व्हडलो कॉन्ट्रॅक्ट दिवन, ह्या बीजेपी सरकारान, ह्या विश्वजीत राणेन, प्रमोद सावंतान तेका कॉन्ट्रॅक्ट दिवन आयज ही वेलनेस गोंयकारांक थंय लुट्टा। गोंयकारांक 0.02% डिस्काउंट दिता। जर ती फार्मासी दुसरे कडेन डिस्काउंट दिता, 10% डिस्काउंट दिता, हांगा कित्याक डिस्काउंट दिना, हो व्हडलो क्वेश्चन मार्क। तो 10% जो शेअर आसा, जो डिस्काउंट आसा, तो कोणाक वयता? हे 10% कोणाक वयता? एक्च्युली थंय चड हे मेळपाक जाय आसले, चड डिस्काउंट मेळपाक जाय आसलो, कित्याक सगळे लोक तुका लोकांक ऑप्शनूच नासता, लोक डायरेक्ट येता आनी ते वेलनेसान वयता। पयलीं वयतात ते वखदां बरोवन हाडटात, डॉक्टर बरोवन दितात, ते गेल्या उपरांत ते गोवर्मेंटाच्या फार्मासीन वयतात, थंय 10 बरयलीं वखदां जाल्यार 4 वखदां मेळटा, 5 वखदां मेळटा, बाकीची वखदां मेळना, ती हाडपाक ते वेलनेसान येतात। आतां ही वेलनेस थंय कित्याक डिस्काउंट दिना हेचेर इन्क्वायरी जावपाक जाय। वेलनेस थंयच्या पेशंटांक आनी जीएमसीन वचणारे चडशे पेशंट आसता, मॅक्झिमम ते गरीब आसता, तेंच्या कडेन पयशे नासता त्या गोंयकारां कडेन, जाल्यार तेंकां कित्याक डिस्काउंट मेळना हेची इन्क्वायरी ती जावपाक जाय। आतां नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग जेचे जो स्कॅम आमी आयज एक्सपोज करता तो म्हटल्यार, आयज जीएमसी जर पळोवपाक गेले जाल्यार जीएमसी वखदांक लागून टॅबलेट इंजेक्शन कितें आहा पळय तेका लागून एन्युअल टेंडर फ्लोट करता, आनी ते जाय जाय आपणाक वखदां पयलीं मागयता। म्हणल्यार आतां फॉर एग्जाम्पल एक टॅबलेट आसा, ती टॅबलेट आतां एक वर्साक तेका कितली जाय तेंकां खबर आसता, अदमास कितले लागता ते, सो त्या प्रमाणे ते एन्युअल कॉन्ट्रॅक्ट मागयता, कॉन्ट्रॅक्टाचे टेंडर काडटात आनी मागीर बिड्स करतात। भितर बिडर आसता, L1 L2 L3 बिडर जे फायनल जाल्ले 3 जाण आसतात, जे लोवस्ट रेटी पासून ते चालू जातात, अशे 3 जाण ते फायनल जाता आनी 3 जाणां मागीर ते फायनल जावन कोण लोवस्ट आसा L1 तेका ते टेंडर काडून दिता आनी तेच्या कडल्यान वखदां घेता। आतां जीएमसीन चल्ला कितें? जीएमसीन जे NIT टर्म्स आसा हे टर्म्स भायर मारून, NIT जे शॉर्ट टेंडराचे जे टर्म्स आसा ते वायलेट करून हांगा 2 कंपनी ते मॅक्झिमम शॉर्ट टेंडर दिता।
भितर पहिली आसा ती ए फार्मा ट्रेड, दुसरी आसा ती आर ओ फार्मा. हे दोनूय भायले कंपनी, हे दोनूय भायल्या कंपनीक शॉर्ट टेंडराचेर एनआयटी टर्म्स वायलेट करून जीएमसी शॉर्ट टेंडर दिता. आतां शॉर्ट टेंडर म्हणल्यार कितें, जेन्ना कसल्याय गुळयेंची ना टॅबलेटींची गरज आसता, तेन्ना इमर्जन्सी आसता, अर्जंट आसता, तेन्ना तो शॉर्ट टेंडर ते मागयतात. आनी शॉर्ट टेंडर मागोवपाचो प्रोसिजर कितें आसता की आतां जीएमसीन 15 ते 20 जाण हे आसात वेंडर आसा सप्लायर, तेंकां ते कोटेशन मागयता. तेंच्या कडल्यान तेंकां सांगता ही आमची रिक्वायरमेंट आसा, तुमचें कोटेशन दिया म्हणून. आनी ते करतात आनी ते कितें करतात, ते जाल्या उपरांत ते तेंच्या कडल्यान कोटेशन घेता आनी ऑर्डर प्लेस करता. आतां जर हांगा पळोवपाक गेले जाल्यार हे जे शॉर्ट टेंडर जे मागयता स्पेशली फ्रॉम डीन ऑफीस, हे जे शॉर्ट टेंडर जे वयतात, हेजे जे कोटेशन आसा ते सगळे जे वेंडर्स आसा ते सगळ्या वेंडरांक ते कोटेशन ते मागयनात. सगळ्या कंपनी कडेन वेंडरां कडेन ते कोटेशन पावना, ते रिक्वायरमेंट पावना. आतां जी शॉर्ट टेंडर आसा हे आमी जशे फायंड आउट केले भितर दोन ह्या कंपनीक मॅक्झिमम टेंडर वयता, ते म्हणजे ए ट्रेड फार्मा आनी आर ओ फार्मा. हे दोन कंपनी सगळ्यांत चड शॉर्ट टेंडर वयतात. आतां शॉर्ट टेंडरांत कितें आसता, आतां शॉर्ट टेंडर जेन्ना आसता शॉर्ट टेंडर केन्ना काडप आसता. आतां एक टॅबलेट आसा, जर आमी धरया एक पॅरासिटामॉल आसा, आतां ती पॅरासिटामॉल सरकारान टेंडर मागयलो, एन्युअल टेंडर मागयलो, भितर L1, L2, L3 तीन रेटी येयले, लो हाय हाय मातशें करून वाडले. पयलो जर L1 जर दिवपाक जर फेल जालो जाल्यार तो L2 दिवपाक, तो चान्स L2 दिवपाक जाय. L2 जर फेल जालो जाल्यार L3 मेळपाक जाय. आतां हे कितें करता जीएमसी हांगा, L1 कडल्यान एक तर L1 दिना जाल्यार डायरेक्ट ते शॉर्ट टेंडर काडटा, आनी दुसरें ते कितें करता, L1 कडेन आसल्या पासून ते त्याच टॅबलेटींचो शॉर्ट टेंडर सेपरेट काडटा. म्हटल्यार हांगा जो टर्म्स आसा की चान्स L2 दिवपाक जाय, L3 दिवपाक जाय, तेंकां दिवचे सोडून हे काडटात आनी ते हे दोन कंपनीज आसा आर ओ फार्मा आनी ए ए फार्मा आसा पळय तेंकां काडटा आनी हे कॉन्ट्रेक्ट दितात. आतां शॉर्ट टेंडर आसा पळय हे आतां ते काडटात, हे सध्या धाडटात, हे कोणाक धाडटात, ह्या कंपनीक धाडटात जे जीएमसीन एन्युअल टेंडराक लास्ट 4 ते 5 वर्सां जाली ते एन्युअल टेंडराक ते बिडूच करिना. जे तेंचे रेगुलर सप्लायर ना एन्युअल टेंडरान तेंकां काडटा आनी ते शॉर्ट टेंडर दितात. शॉर्ट टेंडराची वेलिडिटी आसता फक्त 6 महिने, फक्त 6 महिन्यानूच तूं तेंचे कितें तें घेवपाक जाय. जाल्यार हे कितें करता, ते टेंडर 6 महिन्याचे एक्सपायरी जाल्यार सुद्दां तेंकां ऑर्डर रिप्लेस करीत रावता. म्हणल्यार कितली वायलेशन पळय, पयली म्हटल्यार ते L2 आनी L3 चान्स दिना, दुसरें म्हटल्यार जे एन्युअल टेंडरान पार्टिसिपेट जायना तेंकां ते शॉर्ट टेंडर दिता, आनी तिसरें म्हटल्यार तेजी वेलिडिटी जी 6 महिने आसा पळय तेचे 6 महिने जाल्या तरी तेंकां ते ऑर्डर प्लेस करीत रावता. आतां ए फार्मा जर पळय, आतां हे तुमी मुद्दाम पळोवपाक जाय हांगा कसो झोल आनी कसो स्कॅम. आतां ए फार्मांक ते थोडे ऑर्डर्स दिता, कितें करता शॉर्ट टेंडर दिता. आतां शॉर्ट टेंडर जेन्ना दिता, आतां आमी थोडे वखदांची नांवां घातल्या, थोडी इंजेक्शन्स आसा आनी थोडे टॅबलेट्स आसा. आतां पयले इंजेक्शन आसा पळय, ते इंजेक्शनाची ए फार्माची रेट कितें आसा, 31 रुपीज. आनी जो एन्युअल टेंडराचो जो L2 बिडर आसा, नंबर 2 जो आसा बिडर, तेची रेट आसा 12.50 रुपीज. जे कितलो डिफरन्स पळय, ए फार्मा एक वखद दिता, इंजेक्शन दिता 31 रुपया, जाल्यार L2 बिडर दिता 12 रुपया 50 पयशे. तरी पूण कॉन्ट्रॅक्ट कोणाक वयता, शॉर्ट टेंडर कोणाक वयता, ए एक वयता. दुसरे वखद पळय इंजेक्शन, ए फार्माची रेट आसा 42.80 रुपीज, 42.80. आनी L2 बिडर जो एन्युअल टेंडराक त्या एका मनशान जे वेंडरान बीड केल्ली आनी प्रायस दिल्ली 8.78 रुपया, म्हणजे दर 8.9 रुपया. आनी जीएमसी कोणा कडल्यान परचेस करता शॉर्ट टेंडराक
42 रुपीजान एक कडल्यान म्हणजे जे वखद जे इंजेक्शन 8 रुपयान असपाक जाय ते 42 रुपीजान एक कडल्यान घेता जे ताका एक्च्युली 8 रुपयांक एल टू बीडर दिवपाक शकता दिवपाक रेडी आसा. अशे तिसरे चवथे वखद आसा इंजेक्शन आसा ते 26 रुपीज ए ट्रेडर ए एक दिता रे आणि एल टू ब्रिडर दिता 11 रुपया. असेच करून लास्ट जर तुम्ही एक इंजेक्शन पळय त्याचे ए रेट असा 130 रुपया आणि एल टू बिडराची रेट असा 20 रुपया आणि एल वन रेट बिडराची रेट याच्याहून कमी असते. म्हणजे जे काम ते एल वना कडल्यान करून घेऊक जाय एल टू कडल्यान करून घेऊक जाय ते त्यांच्या कडल्यान करिनासताना ते शॉर्ट टेंडर लोड करता तो सिलेक्टेड वेंडरांक धाडटा आणि फायनली ए एक सपोर्ट करपाक ते 20 रुपयाचे इंजेक्शन ते 130 रुपयांक घेता. म्हणजे 110 रुपया चढ एक इंजेक्शन आणि अशी हजारांनी इंजेक्शनां नाजाल्यार वखदां ते बाय करतात हजारांनी. आणि ही आम्ही थोडीच लिस्ट घातला अशी 20-25 वखदांची लिस्ट असा जेथून 5 रुपयांची वखद मेळपाक जाय ते 50 रुपयांक घेता 8 रुपयांक मेळपाक जाय ते 40 रुपयांक घेता आणि असे हे शॉर्ट टेंडर ते रेज करतात. आता डायरेक्ट परचेस थोडे करता. डायरेक्ट परचेस म्हणजे किती आता ही वखदां जी फाटल्यान तुमकां आम्ही दाखयला ही वखदां ते एन्युअल टेंडराक घालीत ना. एल वन एल टू एल थ्री बिडरूच मागयना सगळे टर्म्स व्हायलेट करता आणि ही वखदां ते या रिटीन डायरेक्ट ए फार्मा कडल्यान मागयता डायरेक्ट मागयता सगळे रुल्स बॅन करून म्हणजे काढटा तेका ऑर्डर दिता हे आमकां सप्लाय कर म्हणून म्हणजे त्याची मनमानी त्याची रेट आणि असे करून त्यांच्यानी अजून मेरेन जर आम्ही पोवपाक गेले जाल्यार त्यांच्यानी ऑलमोस्ट 4.5 कोटीची तेंका बिझनेस दिलेला. आता ए फार्माची आणि एक झोल तुमकां सांग. आता ही दोन वखदां तुम्ही फाटल्यान पळयतात लॉसार्टन 25 mg ही टॅबलेट आणि क्लिनिडिपिन 10 mg हे दोनूय जे असा पळय एची रेट किती असा 3.73 रुपीज आणि टेंडर रेट किती असा 0.50 रुपीज पर टॅबलेट. डिफरन्स पाहिजे कितलो तो डिफरन्स इज ऑलमोस्ट 3.20 रुपीज डिफरन्स एका टॅबलेटीचे आणि दुसरी टॅबलेट असा ती 0.71 रुपीज पर टॅबलेट असा 71 पैसे आणि ए कितल्यांक दिता 7.5 रुपया 7.50 रुपीज जे 7 रुपया एक्स्ट्रा एका टॅबलेटीचे. आता हे टॅबलेटीचे ते कसे कोटेशन दिता पळया तुमकां. एन्युअल टेंडरान पहिली जी टॅबलेट असा लोसार्टन 25 mg ही टॅबलेट एन्युअल टेंडरान ते मागयता कितले 10,000 टॅबलेटी एट द रेट ऑफ 0.50 पर टॅबलेट. ऑर्डर कितली 10,000 टॅबलेटींची आठाणे 50 पैसे. सेम टॅबलेट हे ए फार्मांक कॉन्ट्रॅक्ट दिता कितल्या टॅबलेटींचो 1,19,500 टॅबलेटी कितल्या रुपयांक 3.75 रुपीज. म्हणजे जे वखद जे टॅबलेट ते आपल्या एन्युअल टेंडरान घालपाक शकताले 0.50 रुपीजान घेऊक शकताले ते थंय फक्त 10,000 मागयता एन्युअल टेंडरातल्यान आणि शॉर्ट टेंडर काढटा तेच वखद 1,19,000 टॅबलेटी ते 3.75 रुपीजान मागयता. म्हणजे ह्याचो मिनिंग प्रत्येक टॅबलेटीचे जे 3 रुपया लॉस झाला म्हणजे ह्या हेतून जर पोवपाक गेलो ऑलमोस्ट 4,00,000 जे लॉस झाला हे 4,00,000 लॉस कोणाचे हे कोणाचो पैसो. आणि जी आठड्यान टॅबलेट मेळटा ती 3.75 रुपीजान कित्याक घेऊक जाय आणि कसली इमर्जन्सी येयली आणि जेव्हा तुमकां हे टॅबलेटी जाय असले खबर असा इतले लागता जाल्यार ते एन्युअल टेंडरान 10,000 कित्याक मागयले ते पहिलीच 2,00,000 कित्याक मागोंक ना. सो हेच्या वेल्यान इतलेच कळटा की हांगा खंय ना खंय तरी झोल चल्ला हांगा खंय ना खंय तरी स्कॅम चल्ला आणि शॉर्ट टेंडराच्या नावान जी वखदां सवाय मेळटा ती शॉर्ट टेंडराच्या नावान दोन हे कंपनीज असा ए फार्मा आणि आरो फार्मा हांकां ते टेंडर दितात आणि चढ पेमेंट करतात. आता ह्या कंपनीक सप्टेंबर 23 ते फेब्रुवारी 2024 मेरेन तांकां ह्या आरो ए फार्माक 4.5 कोटीचो धंदो त्यांच्यानी दिला एक्स्ट्रा 4.5 कोटी
आता साडेचार कोटीचो दिलो पळय हांकां जर आमी पळोवपाक गेले एक्च्युली जर ती वखदां एल टू बिडराक जर गेली जाल्यार तेचे 30 लाख पासून बील जावपाचे नासले. ज्या जाग्यार 30 लाख रुपया सुद्धा बील जायना ते शॉर्ट टेंडराचेर 4.5 कोटीचे बील करता आनी तेका हो ईजीएमसी आसा ती टेंडर दिता. हे जाले ए फार्मासी. आता नेक्स्ट आसा ते आरव फार्मा. आता आरव फार्माचे तशेंच आसा, तुमी जर पळोवपाक शकता थोडी टॅबलेटीची आमी नांवां घातला भितर पळय एक एड टू बिडर सेकंड जे आसा पळय इंजेक्शन हे आरओ फार्मा दिता 24 रुपयांक 24.84 आनी एड टू बिडर कितल्यांक दिता 9.069 रुपयांक. पूण कॉन्ट्रेक्ट कोणाक वयता आरओ फार्मा. दुसरें आसा ते सिरवा 75 रुपीजाचे ते एड टू बिडर दिता एक्चुली 31 रुपयांक. हे विकते कितल्यांक घेता 75 रुपया. तिसरें आसा चवथें आसा ते 11 रुपयांक खरें मेळटा, 11 रुपयांक एन्युअल एल टू बिडर करता. एल टू बिडर एल वन बिडर हेच्याकून सवाय करता, लक्षांत दवरा. एल वन बिडराची रेट हेच्याकून कमी आसा, पूण दर एल वन बिडर जर फेल जालो जाल्यार ते एक्च्युली एल टू बिडराक वचपाक जाय. म्हणजे 11 रुपया कोणें सांगला 11.99 तेका वचपाक जाय. पूण तेका दिनासतना कितल्यांक घेता ते लोकांक 61 रुपीजांक घेता एक 61 रुपीज. आनी सिमिलर सकयल 7.5 रुपयाचे 10.5 रुपयांक हांव घेता आनी अशी ही लिस्ट ओडली आसा. सो हे जे कंपनीज आयज दोग जाण एन्जॉय करतात आपले जे कॉन्ट्रॅक्ट एन्जॉय करतात. आयज जर पळोवपाक गेले हे तेंचे सगळ्यांचे हे शॉर्ट टेंडर, हे शॉर्ट टेंडर आसा ते सगळे आरओ फार्माचे. हे सगळे शॉर्ट टेंडर आरओ फार्माचे डायरेक्ट मोस्ट अर्जंट म्हणून मारतात, तेंकां कोटेशन घेतात, तेंची बिलां करतात आनी धाडटात. हे आरओ फार्माचे हे सगळे आसा ते, हे सगळे आहा ते ए फार्माचे. हे फक्त 6 महिन्याचे सप्टेंबर टू फेब्रुवारी कितल्या कोटींची बिलां आनी कोणाच्या जिवाचेर करता हे. आनी जर पळोवपाक गेले सरप्रायजींग पळोवपाक जर आमी गेले जाल्यार हे जे कोटेशनां धाडटा हे कोटेशन एक आमकां मेळ्ळा. हे कोटेशन जे सगळ्या वेंडरांक वचपाक जाय, फक्त 3 जाणांक गेला. आरओ फार्मा कोकण डिस्ट्रिब्युटर आनी दोगारिया सालसेट. दोगारिया सालसेट तर घालीत ना आतां, म्हणजे कोकण डिस्ट्रिब्युटर आपो यांचोच. म्हणजे नांवांक फॉर फॉर्मेलिटी करपाक हे फक्त कोटेशन ते धाडटात आनी फायनल कॉन्ट्रॅक्ट काडटा आनी आरओ फार्माक ना जाल्यार ए फार्माक दितात. हेच्या वयल्यान सिद्ध जाता की जीएमसीन हो मेडिसीन स्कॅम चल्ला. जीएमसीन सवाय वखदां म्हारग घेतात, एनआयटीचे टर्म्स आसा ते वायलेट करता, नॉर्मल टेंडराचे जे टर्म्स आसा ते वायलेट जातात. दोन कंपनीक फूल प्रोमोशन मेळटा, फूल बिजनेस मेळटा. आता आमचो डिमांड आसा की ह्या दोनूय कंपनीक पयली म्हटल्यार ब्लॅकलिस्ट करपाक जाय तातूंतले बेगीन. कित्याक 5 रुपयांची वखद 50 रुपयांक ते विकता. दोगांक जे आतां ऑर्डरी जर दिला, फ्रेश ऑर्डर जर कितें दिला जाल्यार ते ऑर्डर तेंच्यांनी जीएमसीन स्टॉप करपाक जाय, हेल्थ मिनिस्टरान स्टॉप करपाक जाय, डिनान स्टॉप करपाक जाय. आनी तिसरें मोस्ट इम्पॉर्टंट, आमकां आन्सर जाय. आमकां पयली इन्क्वायरी जाय, ऑर्डर स्टॉप करून आमकां इन्क्वायरी जाय, आनी मेन मोस्ट इम्पॉर्टंट आमकां आन्सर जाय. कोणा कोणा कडेन आमकां जाय? हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हेच्या कडल्यान आमकां आन्सर जाय की हे अशें कशें चलता. 2 रुपयाची गुळी, 2 रुपयाची टॅबलेट 15 रुपये 20 रुपयांक कशें घेतात? शॉर्ट टेंडर एल टू बिडर आसताना सुद्दां, एन्युअल टेंडर आसताना सुद्दां कित्याक मागयता? थोडीं वखदां एन्युअल टेंडर काडिनासतना, शॉर्ट टेंडर काडिनासतना डायरेक्ट पर्चेस कित्याक करतात? सो पयलें आमकां हेल्थ मिनिस्टरान आन्सर करपाक जाय. दुसरें जो डीन आसा बांदेकर तेणी आन्सर करपाक जाय. हेड ऑफ सर्जरी आसा डॉक्टर जूड तेणी आन्सर करपाक जाय. हेड ऑफ मेडिसीन आसा डॉक्टर खांडेपारकर तेणी आन्सर करपाक जाय. हेड ऑफ फार्मासी आसा तेणी आन्सर करपाक जाय. मागीर फार्मास्युटिकल कॅमिस्ट आसा तेंच्यांनी आन्सर करपाक जाय. आनी मोस्ट इम्पॉर्टंट फायनली गोंय राज्याचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जो बीजेपीचो हेड आसा गोंयांत,
तेनी रिप्लाय करपाक जाय, तेनी आन्सर करपाक जाय की हे स्कॅम किदें, हो स्कॅम किदें। तुम्ही डबल इंजिन म्हणता, उदरगत म्हणता, झिरो टॉलरन्स टू करप्शन म्हणता, ट्रान्सपरन्सी म्हणता, जाल्यार हे किदें? हांगा तुम्ही टॅक्स पेयराचो पैसो तुम्ही कित्याक इबाड करता? टॅक्स पेयराचो पैसो तुम्ही कोणाचेर घालता? याच्या फाटल्यान कोण आसा? कोणाक कमिशन वयता? कोणाचे सेटिंग आसा? ह्या कंपनीक कसो फेवर जाता? हे कंपनी कोणाक सेट केला? हे सगळे आमकां कळपाक जाय। हे कंपनी कोणाचे पेपरांचेर एडवर्टिजमेंट दिता काय? हे कंपनी खंयच्या मिडिया कोणाच्या नांवान एडवर्टायजी दिता काय? हे कंपनी कोणाच्या नांवान मिटींगे स्पॉन्सर करता काय? हे सगळी इन्क्वायरी जावपाक जाय आणि आमकां गोंयकारांक कळपाक जाय। आमच्या टॅक्स पेयराचो पैसो रुपयाचे वखद 10 रुपयान आणि 5 रुपयाची टॅबलेट 50 रुपयान जीएमसी कित्याक परचेस करता जेव्हा लोवेस्ट बिडर रेडी असा वेंडर? हे सगळे तुमकां दिवपाक। सो हो स्कॅम आता फुडली असेंब्ली येतली, हेतून आम्ही मोर डिटेलान वयतले, हेचेर आम्ही इन्क्वायरी मागतले। आम्ही डिना कडे वचून बसतले, जसे इलेक्शन झाल्या उपरांत रोखडेच डिना कडे आम्ही एमएलए घेऊन बसतले आणि हे जे किती झाला याचे आन्सर आम्ही घेतले। आम्ही सगळ्यांकडे मागता गोयकारांकडे की लक्षात दौरपचे, आज जे तुमका जीएमसी त्रास जाता आणि टॅक्स पेयराचो पैसो जाय हे जाता, इबाड जाता, जो वेस्ट जाता, नाजाल्यार तो खंय तरी करप्शनान वयता, याच्या फाटल्यान हे बीजेपीचे सरकार असा, हे डबल इंजिन असा, ज्यांच्यानी तुमच्या जीवाकडे कोविड टायमारूय खेळ केलो, आताय तुमच्याकडे खेळ करता आणि वेलनेस फार्मासीन वयता त्यांना 1 रुपया तुमका डिस्काउंट मेळना आणि काढतात काढतात आणि तुमका जे प्रिस्क्रिप्शन दिता ते वेलनेस फार्मासींच्यान घेऊपाक लायता। देव बरें। ना हेचेर हेचेर आमच्या कडेन चड डेटा ना, कित्याक आता आमी भितर जे घुसला पळय, आता आमी भितर आनी जे कितें आहा पळय टेस्टी, जे कितें टेस्टींगे जे आसा पळय विरेशन असेंब्लीन उलयल्लो, पूण फक्त आमकां तेजेर आनी डेटा जाय, कित्याक आता आमी जसो डेटा काडला हो सामको तसो डेटा घेवन आमी तेका एक्सपोज करतले, कित्याक लोक आयज अक्षरशा जीएमसीन वयता ते सामके रडटात, म्हणजे गरीब लोक तर सामकेच काबार जाता, म्हणजे तेंकां ते वेलनेसान वचून 1000 रुपयाची वखदां, 2000ची वखदां आनी कितें कसले टेस्टींग मस्टींग सगळें चलता आनी हे सांगतात आमी सगळें फुकट दिता म्हणून, कांय फुकट मेळना। ते जेवण सुद्दां जे दिता पळय 150 तेका आमी टॅक्स पेयर पयशे फारीक करताय, लोकांनी लक्षांत दवरपाक जाय, ह्या सरकारानूय लक्षांत दवरपाक जाय। जे जेवण आमचे लोकल आमकां दिताले ते जेवण दिनासतना आयज बंगाली बाबांचे आमकां जेवण थंय जेवचें पडटा आणि ते जेवण लोकांक पचना, लोक विटता पण फोर्सफुली तेंकां तेच जेवण जेवचे पडटा, अशी परिस्थिती जीएमसीन जाल्ली आहा। सो प्रत्येक कडे हांगा मोनोपोली क्रिएट केला, थोडे वेंडर्स त्यांच्यानी क्रिएट केला, वेंडर्स फार्मासी केला, तसेच हे शॉर्ट टेंडराक लागून हे त्यांच्यानी क्रिएट केला आणि हांगा त्यांची सगळी सेटिंगां चलता असो आमचा आरोप आहा।